आज आपण पाऊस फुले हा पाठ पाहणार आहोत पाठ आहे बारावा धड्याचं नाव आहे पाऊस फुले बघा सर्वांनी पुस्तक काढलेलं आहे का सर्वांनी पुस्तक काढायचं आहे आणि आपलं बोट त्या अक्षरावर ठेवायचं आहे मी पाठ वाचते त्यानंतर तुम्ही त्या अक्षरावर बोट ठेवत जायचं आहे ह्या पाठामध्ये ससा आणि सशाचे आई वडील ह्या तिघांची अशी मस्तपैकी गंमत त्यांनी सांगितलेली आहे ते एकमेकाशी त्यांनी कसा संवाद साधलेला आहे हे या पाठामध्येच सांगितलेलं आहे आपण पाठ वाचल्यानंतर आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येईल तर आपण आता पाठाला सुरुवात करूया सर्वांचं लक्ष आहे का माझ्याकडं ठीक आहे सर्वांनी पुस्तकं काढलेली आहे प्रत्येकाने शब्दावरचा बोट ठेवायचा आहे मी धडा वाचते पहा आज शनिवार सकाळची शाळा ससोबा लवकर उठला शेपटी फुगून आळस देत ससोबा म्हणाला अगं आई सकाळ झाली तू कामाला लागलीस खाऊ आणायला बाबा बागेत गेले तरी अजून सूर्य कसा नाही उगवला प्रकाश कसा नाही पडला अजून रात्र आहे का गं आई आईने ससोबाला जवळ घेतलं गण हसत ससोबा म्हणाला आई तुझ्या मिशा टोचतील ह मला तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली अरे वेडूल्या ऐक तर ससोबा कान ताट करून ऐकू लागला आई सांगू लागली आता आभाळ भरून आले आकाशात काळे ढग आले आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेचा आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा मग येईल पहिला पाऊस गारेगार पाऊस रिमझिम पाऊस तडतड पाऊस मुसळधार पाऊस कोबी आणि गाजरं घेऊन बाबा बागेतून येत होते ससोबा शेपटी ताट करून जोरात धावत सुटला पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्यांना बाबांना सांगायची होती इतक्यात चमकण वीज चमकली आणि झाला की गडगडाट ससोबा इतका दचकला लगला। जाला की दहाडकण बाबांवरच आपटला काय काही बोलणार इतक्यात टप 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 पाऊस वाजू लागला ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना त्याने बाबांना घट्ट मिठी मारली आई आई वाटच पाहत होती घरी येता ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन गेला आई ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले पावसात नाचले गाणी गायले पाऊस फुलात भिजताना आपल्या ओल्या मिशावर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला आई आई पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरम गरम चहा बरा म्हणून मी तुला भिजायला आण आणलं चिंब भिजलेल्या ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली आलं माझ्या लक्षात बघा ह्या पाठामध्ये ससा सस्याची आई आणखीन वडील असे तिघांचा हा संवाद झालेला आहे तर ज्या वेळेला पाऊस पडतो आणि पावसात ह्या भिजायला त्यांनासुद्धा तुमच्यासारखीच मजा वाटते त्यामुळं सुद्धा काय करायला लागलेत ह्या पावसामध्ये भिजण्याचा आनंद घ्यायला लागलेले आहेत ससोबाला ससोबा आईला म्हणतो बघा आकाशात काळे ढग आलेले आहेत चमचमणाऱ्या विजा आहेत आणि पाऊस कसा पडत आहे पडत आहे रिमझिम आणि तडतड तडतड म्हणजे गारांचा पाउस। पाउस तड़ -तड़ -तड़ असा आवाज येतो किंवा पत्र्यावर पडणारा पाऊस पाऊस पडत असतो पत्र्यावर पाऊस पडला की त्याचा तडतडतड असा आवाज येतो मुसळधार पाऊस पडला की एकसारखा पाऊस पडतो आणि रिमझिम म्हणजे अगदी एकसारखे बारीक बारीक तुषार पडत असतात आणि असा हा पाऊस पडत असताना सशाला फार गंमत वाटलेली आहे आणि त्याचे बाबा ससोबाचे बाबा कुठे गेलेले आहेत कोबी आणि गाजर आणायला गेलेले आहेत आणि त्या सशाला त्या पावसाची गंमत वाटलेली आहे आणि ती गंमत आपल्या वडिलांना तो सांगण्याची त्याला इतकी गडबड झालेली आहे की तो आपल्या वडिलांची वाट पाहत आहे इतक्यात वीज चमकली आणि विजेचा गडगडाट झाल्या झाल्या तो घाबरला दचकला म्हणजे तो घाबरला आणि आपल्या बाबांच्या अंगावर धाडकण पडला इतक्यात पावसाचा टप 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 असा आवाज येऊ लागला जोरात पाऊस येऊ लागला आणि त्या पावसाचा आनंद घेता घेण्यासाठी त्यानं काय केलेलं आहे आपल्या आई आईला आणखीन बाबांनासुद्धा त्या पावसात भिजायला घेतलेला आहे तो आपल्या आईला आणि वडिलांना अंगणात घेऊन गेलेला आहे आणि तिघं मिळून गारेगार असे गारेगार म्हणजे पाऊस प अंगावर पडायला लागला की गार 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 असं वाटतं आणि त्या पावसामध्ये ही तिघंही अगदी खूप छान भिजलेले आहेत त्याचा आनंद घेतलेला आहे पावसाचा आणि पावसात नाचलेत सुद्धा आणि गाणंसुद्धा म्हणालेत बघा त्यांना किती आनंद झालेला आहे आपणसुद्धा असंच करतो की नाही तुम्हाला पहिल्यांदा पाऊस पडला की किती आनंद होतो आणि तुम्ही त्या पावसामध्ये भिजायला अंगणात जाता आणखीन पाऊस ज्यायला पडतो त्याला ता त्याचा आनंद तुम्हीसुद्धा घेता तसा ससोबानेसुद्धा आनंद घेतलेला आहे आणि एवढं झाल्यानंतर तो काही म काय म्हणतो आईला ससोबा की तुला पावसात भिजायला घेऊन गेलो आता मला आल्याचा गरम गरम चहा प्यायचा आहे हां पाठ सगळ्यांना समजलं आहे ना आता बघा हा सुद्धा धडा तुम्ही परत वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर ह्याची उत्तरं लिहायची आहेत स्वाध्याय आपण बघूया आता बघा प्रश्न पहिला पाठ अगोदर मनातल्या मनात वाचा आणि नंतर मोठ्याने वाचा अगोदर मनातल्या मनात, मनात वाचायचा आणि नंतर मोठ्याने सुद्धा वाचायचं आहे बघा त्यानंतर प्रश्न दुसरा आहे जोड्या जुळवून लिही अ गट आणि ब गट ससुला ढग पाऊस चहा अ गटामध्ये आहे ब गटामध्ये आल्याचा वेडूला काळे आणि मुसळधार तर यांच्या काय करायचे तुम्ही अ गट आणि ब गटाच्या जोड्या व्यवस्थित लावायच्या आहेत कोण ते सांग चमकली कोण चमकली ते लिहायचं आहे टपटप वाजला कोण वाजला टपटप ते लिहायचं दचकला कोण दचकला कोबी घेऊन कोण आले पावसात नाचले कोण कोण नाचले पावसामध्ये शेवटच्या आहे बघा शेवटच्या पॅरेग्राफमध्ये तर ते तुम्ही उत्तर लिहायचं आहे स्वाध्याय मात्र छानपैकी सोडवायचं आता प्रश्न पुढचा आहे बघा ससूल आणि आईला ढकलत अंगणात का नेले असेल ते सांगा बघा अंगणात कशासाठी नेलं होतं बरं पावसात भिजण्यासाठी नेलेलं होतं की नाही तर ते तुम्ही लिहायचं आहे प्रश्न पुढचा आहे बघा पहा वाच आणि शब्द असे शब्द लिही जोड शब्द दिलेले आहेत बघा रचा ह्या प्रत्येक शब्दामध्ये रचा जास्त उच्चार आलेला आहे जास्त म्हणजे जवळजवळ चे शब्द आहेत तर हे जोड शब्द आहेत ते तुम्ही व्यवस्थित पहायचे आहेत वाचायचे आहेत आणि पुढं तसेच लिहायचे आहेत त्याची फोड करून इथं दिलेली आहे आणि पुढं शब्दसुद्धा दिलेला आहे मित्र त्रमध्ये र आलेला बघा र प्रकाश प्र बघा ट्रक श्रावण चमकणाऱ्या सूर्य हे सहा शब्द दिलेले आहेत ते शब्द तुम्ही व्यवस्थित पुढं लिहायचे आहेत हा स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित सोडवायचा आहे मराठीच्या वहीमध्ये पुढचा एक प्रश्न आहे बघा अवतरण चिन्ह असलेली पाठातील वाक्ये वाचा चिन्ह असलेली पाठातील वाक्ये तुम्ही वाचायची आहेत आणि ती वहीमध्ये लिहायची जेवढी शब्द आहेत वाक्य तेवढी तुम्ही त्या वहीमध्ये साध्याच्या लिहायची आहेत